मस्त सीक्रेट बात बताता है। ये पावर तेरे में कम नहीं है, तेरे इस मिनी ट्रक का कम है। तेरे को ना मेरे माफी फुल पावर वाला प्रॉफिट ट्रक का जरूरत है बाबा। इंद्रा के प्रॉफिट ट्रक में 26 HP बोले तो 26 हॉर्स पावर डायरेक्ट इंजेक्शन डीजल इंजीनियर है बाबा। ऐसे तो नाम है महिंद्रा सुप्रो मिनी ट्रक, लेकिन प्रॉफिट ट्रक के नाम से ये मस्त फेमस हो गया। जब से प्रॉफिट ट्रक आया है ना, महीने का मैं 3200 किलोमीटर मस्त मस्के की तरह चलाता हूँ बाबा। यानी जहाँ तेरा ट्रक 3000 किलोमीटर चलने में 150 लीटर डीजल खा जाता है, मेरा प्रॉफिट ट्रक 3200 किलोमीटर चलने के लिए सिर्फ 138 लीटर। ये भूलने का नहीं, प्रॉफिट ट्रक लेके आने का। भारत रत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग केवल सोलापुर याची स्थापना 2006 पासून 2006 झाले। ही कॉलेज, या कॉलेजमध्ये आम्ही अनेक कोर्सेस हाती घेतलेले आहे, त्यामध्ये विशेषतः बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग आणि डिप्लोमाचे काय कोर्सेस आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचा कोर्सेस आम्ही तिथं सुरू केलेलं आहे। आमच्या कॉलेजमध्ये पुढच्या वर्षापासून फार्मसी कॉलेजचं एक प्रस्ताव दिलेलं आहे। डिप्लोमामध्ये फार्मसी आणि इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा अंडर ग्रॅज्युएटसुद्धा फार्मसी कोर्सेस सुरू करणार आहोत। आणि संस्थेमध्ये अनेक ॲक्टिव्हिटीज या संस्थेच्या माध्यमातून जास्तीत जास्त काम करून लोकांना साक्षर करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत। परिवर्तन कार्यक्रमाला आमच्या संस्थेमार्फत अहो कॉलेजच्या सर्व आमच्या स्टाफतर्फे आणि आमच्या कॉलेजच्या सर्व यंत्रणेमार्फत आम्ही परिवर्तन कार्यक्रमाला हार्दिक शुभेच्छा देतो। मित्रांनो, परिवर्तन या कार्यक्रमामध्ये मी राजेंद्र पंडित आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, मागच्या एपिसोडमध्ये प्रसन्ना सरांनी आपल्याला बेसिक माहिती शेअर मार्केटबद्दल दिली, प्रायमरी मार्केट, सेकंडरी मार्केट याबद्दल सगळं आपल्याला त्यांनी सांगितलं आणि माझ्या मते मागच्या ह्याच्यामध्ये बेसिक माहिती आपल्या सगळ्यांना मिळालेली आहे। आता आपण शेअर मार्केट्स कशा पद्धतीचे आहेत तिथपर्यंत पोचलो होतो आपण, जसं की बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बाकीचे जे एक्सचेंजेस आता आहेत त्याबद्दल पण सरांनी माहिती दिली, ती आता या एपिसोडमध्ये पण आपल्याला माहिती देणार आहेत बेसिकली, आणि पुढची माहिती आपल्याला या एपिसोडमध्ये चांगली मिळणार आहे। तर कुठेही जाऊ नका, प्रसन्न सर लोकांना याबद्दल माहिती द्या शेअर मार्केट। गेल्या एपिसोडमध्ये आपण डिस्कशन केलं होतं की बाबा प्रायमरी मार्केट म्हणजे काय। बरोबर, ओके। प्रायमरी मार्केट मध्ये इनिशियल पब्लिक इश्यू आणला जातो आणि तो लिस्टिंग होण्यासाठी आपल्याला स्टॉक एक्सचेंज लागतात। भारतामध्ये दोन स्टॉक एक्सचेंज खूप इम्पॉर्टंट आहेत, तो आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज जो 1875 मध्ये स्टार्ट झाला होता। बरोबर, आणि आज जर त्याचं जर मार्केट व्हॅल्यू जर बघितलं जवळपास 36,000 पर्यंत गेलेला आहे। ओके, आणि दुसरा आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज। बरोबर, तो 1992 स्टार्ट झाला आणि तो आता जवळपास 11,000 पर्यंत गेलेला आहे। बरोबर, ओके। आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून दोन महत्वाचे आहेत, मॉडर्नायझेशन होऊन अहमदाबाद स्टॉक एक्सचेंज हा खूप पुढे यायला लागलाय, तसंच कलकत्ता स्टॉक एक्सचेंज पण आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणा स्टॉक एक्सचेंज पण आहे। आणि ही तर हे जे शेअर्स असतात लिस्टिंग करा लागतो, हे लिस्टिंग करण्यासाठी त्यांना काय तर फीज द्यावा लागतो। अच्छा, आणि ते फीज दिल्यानंतर ना तिथं तो शेअर्स लिस्टिंग होतो। लिस्टिंग हे तर लिस्टिंग झाल्यानंतर ना स्टार्ट होतो सेकंडरी मार्केट। सेकंडरी मार्केट, ओके। इथं सेकंडरी मार्केट स्टार्ट होतो। सेकंडरी मार्केट मध्ये कोण विकत घेत असतो, बेसिकली इथं तीन फॅक्टर्स बघितलं जातो, मी तुम्हाला सांगितलेलं आहे, फेस व्हॅल्यू, वरती प्रीमियम व्हॅल्यू आणि नंतर ना मी सांगितलेलं आहे डिस्काउंट व्हॅल्यू। डिस्काउंट व्हॅल्यू, ओके, करेक्ट। सगळ्यांनाच काही शेअर्स अलॉट होत नाहीत, नाही काही लोकांना अलॉट नाही झालं की मग हे लोक येतात सेकंडरी मार्केटमध्ये परचेस करण्यासाठी। पण सर काय अलॉट होत,
आता क्वांटिटी जो असतो पहिल्यांदाच डिसाइड केलेला जात असतो. मी तुम्हाला सांगितलं एफआयचं डिसाइड केला जातो, डीएसचं आणि रिटेलचं. तो कोटा भरल्यानंतर ना कुणाला देत नाही, कारण की व्हॅल्युएशन थोडं झाला तर तो खरेदी करू शकतो. मग त्याला खरेदी करायचंय, मग तो कुठनं खरेदी करणार ना? मग त्याला जर खरेदी करायचं असेल तर लिस्टिंगच्या वेळेस तो खरेदी करू शकतो. आता ह्यामध्ये काही लोक जे असतात शॉर्ट टर्म कॅपिटल गेन घ्यायला बघतात, मग ते लोक विकायला येतात, सेल करतात, सेल इमिजिएटली, आणि काही लोक परचेस करण्यासाठी येतात. बरोबर. ओके. आता ज्या कंपनीचा असेल त्याला स्टॉक म्हटलं जातो. बरोबर. आणि त्याचे जे भाग आहेत त्याला शेअर्स म्हटलं जातो. शेअर्स म्हणतात. ओके. बरोबर. आणि सगळे स्टॉक्स मिळून इक्विटी म्हटलं जातो. बरोबर. आता एक शेअरची सुरुवात किती पासून होते सांगा सर? हा, आता नवीन शेअर मार्केटमध्ये येतो. हो. आता लेमेन माणूस म्हणजे की बाबा सार्वजनिक माणूस काही डोकं जास्ती चालवा लागत नाही आहे परचेस करण्यासाठी, परंतु फंडामेंटल बेसिस वरती तो परचेस करायला पाहिजे. आणि आपल्या जे कंट्रीमध्ये असेल तो इंडियामध्ये आहे तर इंडियाची ग्रोथ स्टोरी बद्दल त्याला खूपच चांगलं विश्वास असायला पाहिजे. मग ही कंपनी ग्रोथ होणारच आहे. मग तो परचेस करण्यासाठी पहिल्यांदा तर येतो एक डिस्काउंट व्हॅल्यू असल्यामुळं परचेस करतो. परचेस केल्यानंतर ना त्याला बेनिफिट मिळतो. ह्याच्यासाठी नॅशनल स्टॉक एक्सचेंजनं नीट ट्रेडिंग प्लॅटफॉर्म काढलेला आहे आणि तो स्क्रीन बेस्ड आहे. स्क्रीन बेस्ड मध्ये स्टॉक लिहिलेला असतो, त्याच्या खाली सगळे स्टॉकचे नावं लिहिले जातात. बरोबर. आणि त्याच्यानंतर न बायर्स दाखवले जातात आणि सेलर्स दाखवलं जातो, किती आहेत काय नाही, काय प्राइसला घ्यायला लागलेत, काय प्राइसला विकायला लागलेत. आता ज्या वेळेस प्राइस आणि टाइम मॅच झालं त्यावेळेस जो व्यक्ती आयपीओ मध्ये घेतलेला जातो त्याला त्याचे शेअर्स विकले जातात. आणि जो मिळाला नाही सेकंडरी मार्केटमध्ये उचलायचा प्रयत्न करतो त्याला ते शेअर्स अलॉट होतात. ओके. आता हा एक मी तुम्हाला फंडामेंटल फॅक्टर वरती सांगितले की बाबा डिस्काउंट व्हॅल्युएशन आहे का. आणि दुसरा फॅक्टर मी तुम्हाला गेल्या एपिसोड मध्ये सांगितलेला आहे की बाबा ग्रोथ स्टॉक आणि व्हॅल्यू स्टॉक हा एक फंडामेंटलचाच बेस आहे. ग्रोथ म्हणजे भविष्यात खूपच चांगले ग्रोथ होणार आहे, म्हणजे जसं की फ्लिपकार्ट, ओला, हे तुम्हाला माहिती आहे ह्यांचा ग्रोथ स्टोरी राहणार आहे म्हणून हे वाढणारच कंपन्या. व्हॅल्युएशन म्हणल्यानंतर आपण एक एक्झाम्पल घेतलं तर येस बँकचं व्हॅल्युएशन कसं फाईंड आउट करायचं, खूप इझी तऱ्हेनं फाईंड आउट होऊ शकतो. आता व्हॅल्युएशन फाईंड करण्यासाठी दोन फॅक्टर्स बघा लागतात. एक फॅक्टर म्हणजे अर्निंग पर शेअर्स बघा लागतो. प्रत्येक शेअर्सच्या पाठीमाग त्या कंपनीचं व्हॅल्युएशन किती येतो, बॅलन्स शीट माहिती असतो, नेट प्रॉफिट किती येते त्याला डिवाइड करा, शेअर्स किती आहेत आपल्याला ईपीएस मिळतो. ओके. ईपीएस जर जास्ती असेल म्हणजे डिव्हिडंड पण चांगलं मिळणार. ओके. मग ईपीएस चांगलं असेल तर बेनिफिट आपल्याला चांगलं मिळतो. दुसरा फॅक्टर म्हणजे बघावा लागतो आपल्याला पीई रेशो. पीई रेशो. ओके. पीई रेशो जो असतो करंट प्राइस काय चालू आहे. बरोबर. आणि त्याला डिवायडेड बाय ईपीएस हा आपल्याला पीई रेशो मिळतो. पीई रेशो जर प्राइसच्या 20 ते 25 टाइम्स चालायला लागला म्हणजे तो खूपच वाढलाय म्हणून समजायचं. बरोबर. ओके. मग खूपच वाढलेला असल्यावर हिथं परचेस करायचं नसतो, कारण की लेमन माणूसला वाटतो की बाबा हा ठीक 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 म्हणून आणि परचेस करतो. लेमन माणसाला फक्त साधारण पब्लिकला फक्त ईपीएस आणि पी रेशो बघायला पाहिजे कुठला पण स्टॉक घेत असताना. जर तो तेवढं बघितला तर कोण पण घेऊ शकतो सर. हे बॅलन्स शीट मध्ये पण मिळतो, परत आपला मनी कंट्रोल .com वरती पण मिळतो. थोडस तेवढं अभ्यास करावा लागतो आणि तो जाऊन ते बघितला म्हणजे परचेस करू शकतो. ईपीएस चांगला आहे आणि पीई रेशो कमी आहे, परचेस करायचा. आता परचेस केल्यानंतर ना लॉंग टर्म साठी परचेस करायचं. आता पब्लिक इथं जम्बलिंग मध्ये येतो,
की स्टॉक एक्सचेंज वरती जवळपास 1300 कंपन्या लिस्टिंग झालेल्या आहेत. बरोबर. त्याच्यापेक्षा पण जास्त आहेत आता. तर एवढ्यामध्ये मी कुठं इन्व्हेस्टमेंट करू? बरोबर बरोबर आहे ना. मग त्याच्यासाठी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजनं, नॅशनल स्टॉक एक्सचेंजनं इंडेक्सेस प्रिपेअर केलेला आहे. इंडेक्स. बरोबर. ओके. इंडेक्स म्हणजे काय? आपलं कॅलेंडरची डायरी असते ना सर. कॅलेंडरच्या डायरीमध्ये आपण डायरी ओपन केल्यानंतर ना आपल्याला राईट हँड साईडला जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल असं मिळतो. करेक्ट. समजा जर मला इमिजिएटली मार्चमध्ये जायचं असेल तर मी तिथं त्या इंडेक्समध्ये बोट ठेवून बरोबर मार्चमध्ये जाऊ शकतो. तसंच इथं पण इंडेक्स प्रिपेअर केलेला आहे. करेक्ट. आता एक उदाहरण घ्यावं लागतो आपल्याला. समजा मला भारतातले टॉप मोस्ट 50 कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे. बरोबर. मग मी त्या टॉप मोस्ट 50 कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट कसं करू? अलग लक्षात. बरोबर. मग मी इंडेक्स बघेल त्याचा नॅशनल स्टॉक एक्सचेंज वरती. बरोबर. नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये एक इंडेक्स आहे, त्याला म्हटलं जातो निफ्टी 50. बरोबर. निफ्टी 50. मग तिथं मी जर इन्व्हेस्टमेंट केलो निफ्टी 50 मध्ये, तर हे 50 कंपन्या ग्रोथ होणारच होणारच आहे आणि त्यांचा पी रेशो वाढणारच आहे, ईपीएस पण वाढणार आहे. करेक्ट. आणि त्याचं व्हॅल्युएशन वाढतच जाणार आहे. वाढतच जाणार. मग अगदी पॅसिव्ह मध्ये बसून मी कमवू शकतो. कमवू शकतो. कारण की पैसे कमवण्यासाठी आपल्याला वेगळे मार्ग बघावा लागतो. बघावा लागतो. एक नोकरी पेशा आपण करता. करेक्ट. तो आपला हार्ड अँड फास्ट मनी असतो. त्या हार्ड अँड अन फास्ट मनीला पण कामाला लावा लागतो. शिल्लक राहिलेला जो पैसा. हा, शिल्लक राहिलेला त्याला असं कामाला आपण लावू शकतो. आपण म्हणजे पैशातनं पैसे कसे वाढवायचे, हा, त्यासाठी आपण याच्यामध्ये ते करू शकतो. हा. तर मग हे जे असतो, हा जो असतो निफ्टी 50 मध्ये, जर समजा भारतामध्ये मला 30 कंपन्यांमध्येच करायचं. बरोबर. मग मी कुठं बघेल? तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये बघेल. बरोबर. तिथं इंडेक्स आहे सेन्सेक्स 30. अच्छा. मग सेन्सेक्स 30 मध्ये मी इन्व्हेस्टमेंट करेल. बरोबर. आणि त्या इंडेक्सेस मध्ये पोर्शन वाईज दिलेला असतो, पर्सेंटेज वाईज दिला जातो, एवढा पर्सेंटेज जाणार म्हणून, आणि त्या पर्सेंटेज वाईज इन्व्हेस्टमेंट होत असतो. मग इथं रिटेलर पण इन्व्हेस्टमेंट करत असतात, डोमेस्टिक पण इन्व्हेस्टमेंट करत असतात, सगळ्याच प्रकारचे लोक, फॉरेनर्स पण इन्व्हेस्टमेंट करत असतात. बरोबर. डोमेस्टिक म्हटल्यानंतर न काही छोटेसे अमाऊंट मध्ये लोक इन्व्हेस्टमेंट करणारे असतात, 500-1000 रुपयाचे. आणि त्यांना असं निफ्टी 50 आणि सेन्सेक्स 30 मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे असतात, ते म्युच्युअल फंड थ्रू येऊन इन्व्हेस्टमेंट करत असतात. करेक्ट. त्याला म्हटलं जातो SIP रूट. SIP सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स. आणि इन्शुरन्स मध्ये पण असतो. इन्शुरन्स थ्रू पण केलं जातो हे सगळं. युनिट लिंक पॉलिसी बदललं असतो. तर मग हे असं इन्व्हेस्टमेंट होत असतो. मग इंडेक्सेस मध्ये जो इन्व्हेस्टमेंट केलेला आहे आणि अर्निंग वाढायला लागलं. बरोबर. ओके. अर्निंग वाढायला लागलं पर शेअर्सचे, अर्निंग वाढायला लागल्यावर पी रेशो वाढणार. बरोबर. मग पी रेशो हे आता भारताचा जवळपास 10-12 पर्यंत आहे. बरोबर. ओके. जसं जसं वाढेल मग ते वाढत जातो. वाढत जातो. ओके. करेक्ट. आता सध्या जे असतो व्हॅल्युएशन म्हटल्यानंतर ना 10-12 दरम्यान पी रेशो जर असेल तो व्हॅल्युएशन म्हटलं जातो. करेक्ट. आणि ज्या वेळेस 20-25 ला होईल मग त्यावेळेस ओव्हरबॉट म्हटलं जातो. आणि त्यावेळेस सेलिंग येत असतो. सेलिंग करतो. मग लेमेन माणूस म्हणजे भारतातली सामान्य जनता जी असतो फसतो इथं. पी रेशोच्या ज्या वेळेस 20-25 ला असतो त्याला काही न्यूज चॅनेल वरती सांगितलं जातो की बाबा परचेस करा म्हणून. आणि तो जाऊन लेमेन माणूस विचार करत नाहीये की बाबा ईपीएस आणि पी बघत नाहीये. हा हा. डिमांड मला माहिती आहे चला बाबा म्हणून परचेस करतो आणि तिथं तो अडकतो. विचार करू. हा. ज्या वेळेस पी रेशो 20-25 ला येतो त्यावेळेस सेलिंग येत असतो आणि त्याला सेलिंग आल्यानंतर ना तो ज्या वेळेस परत 15 ला आल्यानंतर ना परचेस परत चालू होतो. करायला पाहिजे त्यावेळेस. करायला पाहिजे हायेस्ट लेवलला. हा. हायेस्ट लेवलला त्यांनी परचेस करतात आणि मग अडकले जातात. हा. परंतु आता जर समजा कुणी केलं इन्व्हेस्टमेंट आणि तो अडचणीत आला. बरोबर.
तो विकायला नाही पाहिजे, त्यांनी थांबलं पाहिजे. ही शुड वेट, ही शुड वेट ऑल्सो. आणि दुसरा फॅक्टर म्हणजे ही तर बेस्ट आहे, 15 आल्यानंतर न तिथं परचेस करायला पाहिजे. ज्या वेळेस 25 असताना त्याला त्याचं व्हॅल्युएशन चांगलं वाटलं म्हणून परचेस केला, परंतु तिथं काय होतो माहितीये का, माइंड गेम होतो. 15 आल्यावर पण त्यांनी परचेस करत नाही, ए बाबा मला नुकसान झालं म्हणताय, परंतु हुशार होत नाही त्यांनी. तिथं आल्यानंतर ना परचेस करायला पाहिजे. परचेस केल्यानंतर ना एव्हरेज येईल, एव्हरेज येईल, मग ते 25 18 येईल, 18 येईल एव्हरेज. समजा लॉस कव्हर करू शकतो, पी रेशो करेक्ट. मग नंतर ना परत 20 गेल्यानंतर ना हाच विकून भारी आहे ना बाहेर. हा करेक्ट, जे चूक आहे झालेली ते सुधार करून आपण भारी येऊ शकतो, बाहेर येऊ शकतो. बरोबर. मग हे असं जे असतो हे करायला पाहिजे, आणि हे करण्यासाठी आहे ना हा फंडामेंटल बेसिक्स वरतीच आपण काम करायला पाहिजे. अभ्यास 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 असायला पाहिजे. थोडा जर अभ्यास असेल तरी पण चालतो, आणि ह्या पण स्टडी गरजेचं आहे फार. हा स्टडी गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्तीने जे इन्व्हेस्टमेंट करणार आहेत शेअर मार्केट मध्ये, त्यांनी जर ह्याचा अभ्यास व्यवस्थित केला तर नॅचरली ते लॉस मध्ये जाणार नाही. टेम्पररी लॉस असेल, फ्युचर मध्ये तो प्रॉफिट मध्ये कन्वर्ट होऊ शकतो. हो हो. आणि ह्याच्यामध्ये वेट अँड वॉच, जेवढं तुम्ही वेट कराल तेवढं तुम्ही चांगली ग्रोथ घेऊ शकता. आता ह्यात मी तुम्हाला एक सोल्युशन पण देतो पंडित सर. सोल्युशन असा आहे की समजा मी पीई रेशो 25 परचेस केलो, बरोबर, आणि मला चूक जे मी केलेली आहे ते सुधारायचं आहे. ओके, ते सुधारण्यासाठी माझ्याजवळ अजून एक ऑप्शन आहे. बरोबर. म्हणजे भविष्यात काय होणार आहे ते मला माहिती नाही. माहिती नाही. ओके. ही कंपनी जी आहे एक्स वाय झेड भविष्यात ग्रोथ घेणार आहे का लॉस मध्ये जाणार आहे माहिती नाही. माहिती नाही. मग जसं लाईफ इन्शुरन्स मध्ये भविष्यात आपल्या लाईफला काय होणार आहे माहिती नाही आहे म्हणून आपण इन्शुरन्स घेतो. करेक्ट. तसंच इथं पण इन्शुरन्स घेता येत आहे पंडित. ह्याच्यामध्ये सिक्युरिटी आहे. ह्याच्यामध्ये पण सिक्युरिटी आहे. बर, कशा पद्धतीने आहे ते? ह्याला म्हणलं जातो टेक्निकल अनालिसिस बेस वरती आला आता. बर 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 बर. अलग लक्षात. म्हणजे ह्याच्यामध्ये पण आपण सिक्युरिटी घेऊ शकतो. घेऊ शकतो की कुठे जर कंपनी लॉस मध्ये जाणार असेल तर ते कशा पद्धतीने घेऊ शकतो ते सांगायचं. हा त्याला आता हा जो आहे हे टेक्निकल बेसिस वरती असतो सगळं. हिचं काही फंडामेंटलचं रोल प्ले करत नाही. फंडामेंटल हिथपर्यंत संपलं. बरोबर. आता हिथं येतो टेक्निकल बेस. बरोबर. ओके. टेक्निकल बेस म्हणजे काय? चार्ट बघितलं जातो. बरोबर. म्हणजे कुठल्या प्राइसला परचेस जास्ती होत आहे, कुठल्या प्राइसला जास्ती सेलिंग होतो, कुठं सपोर्ट लेवल आहे, कुठं रेजिस्टंट लेवल आहे. सपोर्ट म्हणजे तुम्हाला माहितीच आहे सर, एका सपोर्ट म्हणजे की हिथं आल्यानंतर ना हा वरती जाईल. बरोबर. ओके. रेजिस्टन्स म्हणजे पण तुम्हाला माहिती आहे की बाबा काय ठराविक लेवलला आल्यानंतर ना हा जाऊ शकत नाही म्हणजे त्याला रेजिस्टन्स म्हणतात. मग हिथं टेक्निकली येत असतो सपोर्ट आणि रेजिस्टन्स. ह्या लेवलमध्ये आपण परचेस करायला पाहिजे असतो. आता हा फंडामेंटलचा माणूस अडकलेला आहे, सामान्य जनते 25 रेशोला येऊन घेतलेला आहे. ओके. आणि आपल्याला माहिती आहे की आता भविष्यात ह्याला सेलिंग येणार आहे आणि आपलं कॅपिटल प्रोटेक्ट करायचं आहे. बरोबर आहे. जर आपलं जर कॅपिटल जर प्रोटेक्ट करायचं असेल हिथं डेरिव्हेटिव्ह मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, जे टेक्निकल म्हटलं जातो डेरिव्हेटिव्ह. क्लिअर. डेरिव्हेटिव्ह. हा, डेरिव्हेटिव्ह मध्ये दोन प्रकारचे आहेत, फ्युचर्स आणि ऑप्शन्स. ऑप्शन्स. फ्युचर्स म्हणजे भविष्यात काय होणार आहे आपल्याला माहिती नाही आहे. माहिती नाही. आणि त्याच्यासाठी आपल्याला हा जो प्रॉडक्ट आहे म्हणजे हा जो स्टॉक आहे आपल्याला तिथं सेल पण करता येतं, परचेस पण करता येतं. दोन्ही करता येतात. बरोबर. आणि तो पण कमीत कमी पैशामध्ये. अच्छा. त्याला मार्जिन मनी म्हणतात. बर. फक्त मार्जिन मनी द्यावा लागतो. 20-30% मार्जिन मनी असतो. त्या मार्जिन मनी मध्ये तो विकत घेऊ शकतो. घेऊ शकतो. परंतु तो कॉन्ट्रॅक्ट असतो सर. बर. तो महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट असतो. त्या महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये हे सगळं क्लोज करायला पाहिजे. ते पैसे तोपर्यंत ते सगळे भरले गेले. हो. आता
हे 25 फंडामेंटल बेसिस वरती तो व्यक्ती घेतला आता ही तो हुशार व्हायला पाहिजे आता नाही फ्युचर्स मध्ये बघायला पाहिजे प्राइस काय चालू आहे बरोबर ओके फ्युचर्स मध्ये प्राइस जे असतो ते डिस्काउंट प्राइस वरती चाललेला असतो सर म्हणजे कॅश मार्केट मध्ये जे चाललेला आहे प्राइस त्याच्यापेक्षा कमी असतो त्याला डिस्काउंट म्हणतात मग इमिजिएटली त्यांनी तिथं जाऊन सेल करायला पाहिजे अलग अलग तिथं सेल केला त्यांनी आणि हा आपला फंडामेंटल तर आहेच बरोबर आणि खाली आलं मग सेल कुणाला केलेला असो त्यांनी परचेस करतो अलग लक्षात आणि त्या गॅप मध्ये त्याला प्रॉफिट होतो प्रॉफिट होतो मग हे इन्शुरन्स नाही का सर त्याचं कॅपिटल प्रोटेक्ट झालं का नाही प्रोटेक्ट झालं का नाही तर कॅपिटल प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्याला फ्युचर मध्ये सेल पण करू शकतो आता काय लोक असे असतात सगळ्या गोष्टींसाठी अभ्यास गरजेचा आहे अभ्यास आहे गरजेचा हा आपण पैसे गुंतवतोय म्हणजे याचा अर्थ आपण त्याचा स्टडी करूनच करायला पाहिजे रिस्क न घेता हो हा रिस्क घ्या घ्यायला हरकत नाहीये पण त्याचा व्यवस्थितपणे स्टडी हा केलाच पाहिजे केलाच पाहिजे बरोबर त्यामुळे माझं एक मत आहे की प्रत्येक व्यक्ती जो कोण शेअर मार्केटमध्ये असेल जो कोणी त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करत असेल त्यांनी त्याचं पूर्णपणे नॉलेज घेतलं पाहिजे त्यांनी पूर्णपणे ट्रेंड झालं पाहिजे त्याचे काही क्लासेस असतात हो हे जे काही क्लासेस असतात त्या क्लासेस मध्ये लोकांना ट्रेन केलं जातं ट्रेन केलं जात असतो त्याचा जर बेसिकली अभ्यास व्यवस्थित करून केला तर नक्कीच प्रॉफिट मध्ये राहणार पंडित साहेब सांगायचं म्हटलं तर क्लासेस किती पण करू दे अच्छा किती पण तज्ज्ञ होऊ दे स्वतः इन्व्हॉल्वमेंट पाहिजे इन्व्हॉल्वमेंट नाही सर इथं जे आहे ना माइंड गेम असतो हा माइंड गेम असतो ते तो डोक्याचा भाग आहे सगळीकडे तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स किती आहे त्या कंपनी बद्दल आणि तुमच्या माइंडसेट मध्ये किती आहे तुम्ही फंडामेंटली अभ्यास केलेला आहे का मग तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स असल्यानंतर ना तोच होऊ शकतो बरोबर जसं की येस बँकचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे 130 आल्यावर पण कोणी घ्यायला तयार नाही अलग लक्षात 350 वर न पडत 130 आलेला मग कोणी परचेस केलं का सर करायला पाहिजे हे सगळं माइंड गेम असतो सर लोकांना ट्रॅप करण्यासाठी आणि टेक्निकल मध्ये जे येतात हे शॉर्ट टर्म साठी येत असतात आणि फंडामेंटल मध्ये लोक जे येतात ते लॉंग टर्म साठी येत असतात सर आणि त्याला काही रिस्ट्रिक्शन्स पण आहेत आपल्या सेबी गव्हर्नमेंटचं फॉरेनर्स डोमेस्टिक हे इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर ना तुम्ही फंडामेंटल्स मध्ये रिस्ट्रिक्ट केल्यानंतर ना किती वर्षांनी तुम्ही विकू शकता तिथं पण रिस्ट्रिक्शन केलेलं आहे परचेस केल्यानंतर ना तुम्ही 3 वर्षांनीच हे करू शकता सेल करू शकता असे काय खूप रिस्ट्रिक्शन आहेत आता टेक्निकल पार्टला येऊया आपण आता मी सांगितलेलं आहे की एक फ्युचर सांगितलेलं आहे दुसरं एक आहे ऑप्शन ओके ऑप्शन मध्ये तिथं अजून फ्युचर पेक्षा मार्जिन मनी खूप कमी असतो बरोबर परंतु एक दुसरं मला एक थोडक्यात तुम्हाला असं विचारायचं होतं आता इलेक्शन आपले आलेले 11 तारखेला इलेक्शन चालू होत आहे 11 ते 23 आता आपलं सगळं इलेक्शनचा पिरियड आहे 2014 मध्ये शेअर मार्केट खूप खाली होता त्याला माझ्या मध्ये काँग्रेसचं गव्हर्नमेंट होतं आणि 18,000 आसपास त्याला मार्केट होतं आणि त्याला कंडिशन अशी होती की आता इलेक्शन येत आहेत एखाद्याचं मार्केट पडू शकेल गव्हर्नमेंट चेंज होईल गव्हर्नमेंट चेंज झालं तर पुढचं फ्युचर कसा असणार आहे असं करून त्यावेळेला लोकांनी इलेक्शनच्या आधी भरपूर लोकांनी शेअर विकून टाकले आणि आज जरा परिस्थिती थोडीशी वेगळी आहे आज परिस्थिती अशी आहे की गव्हर्नमेंट सध्या स्ट्रॉंग दिसतंय बीजेपी गव्हर्नमेंट तर या वेळेला तुम्हाला काय वाटतं की या वेळेला लोक शेअर विकतील का स्टे ऑन करतील हा चांगला प्रश्न आहे हा तुमचा हा टेक्निकल बेसिसवरती आहे सर शॉर्ट टर्म शॉर्ट टर्म म्हणजे किती आता हा तारीख म्हटल्यानंतर ना बहुतेक 23 मेला का तर रिझल्ट येणार ही तर टेक्निकल बेसिसवरती काम करत असतात ओके म्हणजे डेरिव्हेटिव्ह मध्ये येत असतो हा आता पाठीमागच्या 5 वर्षात गव्हर्नमेंटचं जर काम जर बघितलं तर 80-20 रेशो आहे 80% चांगलं काम केलेलं आहे 20% काय झालेलं आहे मागच्या पण गव्हर्नमेंटमध्ये थोडाफार चेंजेस असेल 60% चांगलं केलंय 40% चांगलं केलेलं आहे हा जो शॉर्ट टर्म साठी असतो आता जर बघितलं ह्या गव्हर्नमेंटचं काम खूप चांगलं झालेलं आहे तुम्ही आता पण परचेस करा
तुम्ही नंतरनं पण परचेस करा, काही हरकत नाही. म्हणजे शेअर मार्केटला काही प्रॉब्लेम येणार नाही? येणार येणार येणार. आता ऐका नीट इथं, समजा एनडीए गव्हर्नमेंट आलं, बर, गव्हर्नमेंट चेंज झालं, एनडीए गव्हर्नमेंटच आलं, बरोबर. आता जे सध्या चालू आहे तेव्हा एनडीए गव्हर्नमेंट आहे, एनडीए गव्हर्नमेंट आहे, एनडीए गव्हर्नमेंटच आलं तर अजून वाढणार, हा मग ग्रोथ होणार. ओके, समजा युपीए गव्हर्नमेंट आलं, करेक्ट, तर पहिल्यांदा खाली येणार, हा नॅचरली थोडा फरक पडणार, त्याच्या फरक पडणार. हे कशामुळे फरक पडणार? ह्यांची पॉलिसी जे इम्प्लिमेंट होत नाही, होत नाही. दुसरा गव्हर्नमेंट आपली पॉलिसी आणतो आणि इम्प्लिमेंट करत असतो, करेक्ट, परंतु तो शॉर्ट टर्म साठी असतो सर. टेम्पररी, एक 15 दिवस, एक महिना म्हणा. आणि अशा वेळेला जर मार्केट खाली आलं तर लोकांनी इन्व्हेस्ट करावी. व्हॅल्यू स्टॉक हिथं मिळतात, हिथं व्हॅल्यू स्टॉक मिळतात, जे मी येस बँकचं एक्झाम्पल सांगितलं, इथं व्हॅल्युएशनचं मिळतात. आणि हे व्हॅल्युएशनचे स्टॉक ज्या वेळेस मिळतात इथं घ्यायला पाहिजे, मग नंतर मार्केट जो असतो आपल्या जी डी पी वरती चालत असतो. आपलं जी डी पी 6.9 आहे, बरोबर, आपला इकॉनॉमी 2.3 trillion US डॉलर आहे सांगितलेलं आहे, ते वाढतच जाणार आहे. जर ते वाढतच जाणार आहे तर ते तसंच वाढत जाणार फंडामेंटल बेसिस, मग पुढे फंडामेंटल बेसिस वरती जात असतो. म्हणजे कुठली पण गव्हर्नमेंट येऊ दे, काही फरक पडत नाही. आपल्याला प्रॉफिट कधी करायचं ते कळायला पाहिजे, हिथं प्रॉफिट करायचं टाइम येत असतो. तर मित्रांनो, सरांनी आपल्याला खूप चांगली माहिती दिली आणि हे आपल्या लक्षात आलेलं आहे की गव्हर्नमेंट कुठलंही येऊ दे, टेम्पररी फेज असतो, मार्केट टेम्पररी खाली येतो आणि नंतर तो मार्केट चांगला ग्रो करतो. पण एक लकीली या 5 वर्षामध्ये मार्केटची स्थिती खूप चांगली होती आणि माझ्या मते पुढेही चांगली राहणार आहे. त्यामुळे कुणीही न घाबरता इन्व्हेस्टमेंट करायला हरकत नाही. आणि जेवढी शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट होईल तेवढा देशाचाच फायदा होणार आहे, आपली ग्रोथ होणार आहे आणि आपली डेव्हलपमेंट होणार आहे, देशाचं परिवर्तन होणार आहे. हो, तर मित्रांनो, परिवर्तनकडे जा, इन्व्हेस्टमेंट करा, अभ्यास करून करा, अभ्यास न करता करू नका, लॉसमध्ये जाऊ नका. धन्यवाद. धन्यवाद.